नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेख फिरोज स्वागत करतो तुमचं ॲपल फार्मिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये जे शेतकरी बांधव माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि सफरचंद शेतीबाबत तुम्हाला आणखी काय माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा तर शेतकरी मित्रांनो छाटणी केल्यानंतर आज बावीस दिवस झालेले आहेत वीस बावीस तर झाडांमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे सफरचंदाच्या झाडामध्ये फुलं निघण्यास सुरुवात झालेली आहे हे बघा यामागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की ग्रीन टी प्रकारे निघते हे बघा ही जी अवस्था आहे याला ग्रीन टीपा आपण म्हणतो आणि ही फुल अवस्था आहे तर हे बघा फुलं हे खोड आहे आणि खोडापाशी बघा कशा प्रकारे फुलं निघालेली आहेत म्हणजे हे बघा प्रत्येक मेन खोडाला जे फुलं निघाली आहेत आता जर फळं इथं लागली तर याला शंभर टक्के साईज येणार आणि हे फळांची क्वालिटी जी आहे ती चांगली राहणार आपण बघू शकता हे बघा याला एक छाटणी व्यवस्थित केल्यानंतर अशा प्रकारे ही झाडं जी आहे तर डेव्हलप होतात बर्ड्स बनतात हे बघा कशा प्रकारे याच्यामध्ये फुलं निघालेली आहेत हे दुसरंही झाड बघा तुम्ही याच्यामध्ये सुद्धा हे बघा किती चांगल्या प्रकारे जे आहे ते फुलं निघण्यास सुरुवात झालेली आहे प्रत्येक हे बघा प्रत्येक फुलाला फा फांदीला जी आहे तर फुलं निघत आहे आणि फांदीच्या शेंड्यापर्यंत हे बघा बुडापर्यंत जे आहे फ कळ्या निघत आहे बघा हे खोड आहे हे बघा मेन खोड आहे आणि इथं याला ही हे बघा फुलं लागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपणही जर लागवड करेल ला असेल तर छाटणी सफरचंदामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे छाटणी तुम्ही कशी करता चांगल्या प्रकारे छाटणी झाली तर जे झाडांची ग्रोथ थांबवून अशा प्रकारे याचे डोळे बनतात हे बघा अजून काही प्रमाणात डोळे अजून बंदच आहेत त्या आणखीन एक चार पाच दिवसानंतर त्यामध्येही फुलं फुलं निघतील हे बघा तर याच्यामध्ये आता पिंक बर्ड स्टेज ग्रीन टीप आणि फुलं अशा प्रकारे हे आजच्या कंडिशनला जे आहे ही अवस्था आहे आता सध्याच्या स्थितीला आपल्या हे ज्या आता ज्या शेतकऱ्यांनी जर लागवड केलेली असेल छाटणी झालेली असेल आणि फुल अवस्थामध्ये असेल तुमचा ही बाग किंवा काही झाडं जार जरी लावलेली असेल तर सध्याच्या अवस्थेमध्ये या झाडांवरती कॅल्शियम आणि बोरॉन हे मायक्रोन्युट्रंट आणि एक फंगिसाईड तुम्ही ते कोणतंही एक स्वस्त फंगीसाईड घेऊन आणि कीटनाशक म्हणजे आळीचं थ्रीपसाठी यासाठी एक कीटनाशक असं तीनही औषधं एका फवारणीमध्ये घेऊन आपल्याला ह्या अवस्थेमध्ये फवारणी करायची आहे तर याने काय फायदा होईल की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आपण एक बुरशीनाशक घेत आहो त्यानंतर फुल अवस्थेमध्ये असताना कॅल्शियम आणि बोरॉन हे मायक्रोमेट दिल्याने फ्रूट सेटिंगमध्ये म्हणजे हे फुलाचं रूपांतर फळांमध्ये जास्तीत जास्त होत आहे आणि फुलगळंही होत नाही आणि कीटनाशक आपण थ्रीपसाठी घेतो आहे किंवा मग तुमच्या बागेमध्ये जर मावा असेल किंवा आळी पण असेल त्यासाठीही आपल्याला कीटनाशक घेणं आवश्यक आहे तर ह्या अवस्थेमध्ये आपण या तीन इंची फावरणी अवश्य घ्यावी सध्या आता लागवडीचा पिरियड पण आहे आणि छाटणीचा आणि बहाराचा पण जो आहे सध्या सीझन आहे त्या उद्देशाने तुम्हाला ही जर नवीन लागवड करायची असेल सफरचंदाची तर रोपं खात्रीशीर मिळेल आपल्याकडे तुम्हाला ऐंशी रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत रोपं ह्या रेंजमध्ये उपलब्ध आहे त्याच्या हाईटनुसार याची रेट वेगवेगळी आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद